नमस्कार, मी प्राची कोयंडे। आज आपण हिलक्स फ्रेश पॅन वर फिश फ्राय करणार आहोत। हे फिश घेतले आहे, हलवा मच्छी आहे आणि हे त्याच्यासाठी लागणारं पीठ आहे। याच्यामध्ये मुख्यतः आपण घेतलं आहे बेसन, लाल मसाला, हळद, थोडासा रवा, थोडासा तांदळाचं पीठही चालेल आणि थोडंसं मीठ, असं हे मिश्रण तयार केलेलं आहे। आता पॅन मध्ये आपण तेल टाकूया। पॅन गरम झालेला आहे, थोडंसं तेल टाकायचं। आता एक एक मच्छी पीठामध्ये मिक्स करायची, व्यवस्थित पीठ लावून घ्यायचं चारही बाजूने। मच्छी आगळ लावून ठेवलेली आहे थोडा वेळ। प्रथम मच्छी धुवायची आणि नंतर त्या आगळ लाव किंवा आपलं कोकमाचं पाणी हे लावून 20 मिनिटं ठेवायची। त्यानंतर या मसाल्यामध्ये लावून ती पॅनमध्ये टाकायची। अशा प्रकारे आपण बघत असतो सगळे मासे आपण फ्राय करायला या भांड्यात ठेवले आहे। एक सांगायचं म्हणजे या भांड्याचं वैशिष्ट्य म्हणजे अतिशय कमी तेल लागतं मासे तळताना। नाही तर तुम्ही बघितलंच असेल की आपल्याला मासे तळायचे म्हणजे भरपूर तेल लागतं, पण यात आपल्याला अतिशय कमी तेल लागतं। गॅस स्लोवर मासे व्यवस्थित भाजले जातात। तसं त्याचा घरामध्ये वासही येत नाही मच्छीचा, नाही तर आपण कोणती मच्छी केली की घरात असा वास येतो तसंही नाही। व्यवस्थित भाजले जात आहे चारी बाजूने। आता आपण बघू शकाल सगळी मच्छी व्यवस्थित फ्राय झालेली आहे चारी बाजूने। एक 5-7 मिनिटं लागतात। तेल पण बघा, सगळं खेचून घेतलं, आपण थोडंसं तेल टाकलेलं आणि ते सगळं खेचून घेतलेलं आणि तेवढ्याच तेलामध्ये सगळी मच्छी व्यवस्थित फ्राय झालेली आहे।